देशाचे पंतप्रधान तसेच केंद्रीय मंत्री यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी दूरभाष्य पद्धतीने नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन केलं. पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कसळखंड येथे तर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आर्डे येथील गोरक्षनाथ मठामध्ये दूरभाष्य सेवा यांचे आयोजन केले होते. या शेतकरी परिषदेला कर्जत तालुक्यातील असंख्य शेतकरी यांनी उपस्थित राहून देशाचे पंतप्रधान आणि कृषी मंत्री यांचं सेंद्रिय शेतीबद्दल विचार ऐकले. तर भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी मोठ्या शहरातील लोकांच्या अन्नात आता सेंद्रिय पिकांनी आपली जागा निर्माण केली आहे. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलंय. नैसर्गिक शेतीवर आधारित राष्ट्रीय परिषदेचे आयोजन भारतीय जनता पक्ष आणि भाजप किसान मोर्चा कर्जत आणि पनवेल तालुक्याच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्यावेळी शेतकऱ्यांसह भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्ता चित्राताई वाघ, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर, किसान मोर्चाचे कोकण प्रदेश संघटक सुनील गोगटे, रायगड जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, किसान मोर्चाचे कर्जत तालुका अध्यक्ष शिरीष कदम, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजपचे कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे, कर्जत तालुका उपाध्यक्ष सचिन म्हस्कर, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दशरथ बेहेले, कसळखंड ग्रामपंचायतच्या सरपंच माधुरी पाटील, उपसरपंच महेंद्र गोजे, माजी सरपंच जयवंत पाटील, प्रभारी सरपंच अनिल पाटील, तसेच स्थानिक रमेश शेळके, जयेश मते, कविता मते, माई गायकवाड, ओमकार पाटील, साजन पाटील, रोहिदास जणखरे आणि संतोष भोईर आदी प्रमुख उपस्थित होते. त्याचवेळी भाजपचे पदाधिकारी नथू कराळे आणि स्थानिक शेतकरी हरिश्चंद्र बेहले, जनार्दन म्हस्कर, सचिन शेळके, नवनाथ शेळके, अरुण वेहले, मनोहर हरपुडे, रवींद्र वेहले, परशुराम भोईर, कोंडिलकर, दत्तू शेळके आदींसह तरुण शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रगतशील शेतकरी आणि पोल्ट्री फार्म मधील दुर्गंधयुक्त वास यावर सेंद्रिय खते यांच्या माध्यमातून उपाय शोधणारे तरुण प्रमोद कोंडिलकर यांचा सत्कार देखील करण्यात आला.